हाँ नाला पर सतीश सतीश टाइम होत नाही हे दाखवून द्यायचं. जर 100 वर्षाचे लोक बाहेर येतात, 90 वर्षाचे लोक बाहेर येतात, 9 महिन्याची पोरगी बाहेर येते, 1 वर्षाचे पोर बाहेर येतात, तर तुम्हाला आम्हाला घाबरायला काय लागेल. आपल्याला करोना सह जगायचा आहे आणि हे जगत असताना प्रिकॉशन घेऊन जगायचं आहे. ह्या गोष्टी आता लोकांच्या मनामध्ये मानसिकता बदलण्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचं काम करावं लागेल. आणि हे जर मानसिकता बदलायचं काम असेल तर ह्या कामासाठी सर्व सामाजिक संघटना एकत्र आले पाहिजे, सर्व लोक एकत्र आले पाहिजे. आज या ठिकाणी मी बघितलं सकाळपासून, मी परवा दिवशी महापौर साहेब उभारो त्याची जी सेवा आहे त्याचं कौतुक केलं पाहिजे. आणि अशा इतक्या चांगल्या प्रकारचं योगदान देणारी मुंबई धारावी वरळी कोळीवाडा ठाणे पुणे मालेगाव अशा विविध ठिकाणी डीजेसच्या माध्यमातून काम होत असताना आदरणीय महापौर साहेबांच्या आवाहनानुसार आदरणीय मुखाजी व आदरणीय गमेश साहेब यांच्यामध्ये निरंतर चर्चा होऊन नाशिककरता सुद्धा आदरणीय पालकमंत्री भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम होत केलं पाहिजे अशा पद्धतीच्या गेल्या 8 दिवसांच्या चर्चेनंतर झिरो नाशिक आपण या ठिकाणी शुभारंभ करीत आहोत. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं स्वागत नाही, आदर नाही, फोन नाही, वृक्ष नाही, फक्त काम. आणि यानिमित्तानं लोकप्रतिनिधी प्रशासन समजावी आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या मीडियाच्या माध्यमातून जी नाशिककरांपर्यंत जावी एवढाच सीमित उद्देशाने आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. यामध्ये मी मीडियाला विनंती करेल मध्ये तिथे त्या व्यक्तीला आपण सांगणार आहोत आणि ती व्यक्ती पॉझिटिव्ह असेल तर मग तिथे ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली जाईल. त्या व्यक्तीला कॉर्पोरेशनच्या सीसीसी सेंटरला तिथे आणल्या जाईल आणि पुढचं नियोजन त्यांना होम आयसोलेशन करणं योग्य आहे का त्यांना हॉस्पिटलला ठेवणं आहे का सीसीसीला ठेवणं आहे त्याचं पुढचं नियोजन मग कॉर्पोरेशन करेल. म्हणजे लोकांना घरातून बाहेर काढणं, त्यांची तपासणी करणं, तपासणीनंतर त्यांची गरज आहे त्यांची अँटीजेन टेस्ट करणं, अँटीजेन टेस्ट केल्यानंतर जे पॉझिटिव्हिटी त्यांना पुढे उपचारासाठी घेऊन येणं अशा प्रकारची ही यंत्रणा आपण आता उभी केलेली आहे. आणि मला असं वाटतं की जनसहभागातून ही योजना केलेली असल्यामुळे तिला उत्कृष्ट प्रतिसाद मिळेल आणि जी वाढणारी संख्या आहे ती पुढे दिवस आपण दुसरं टेस्टिंग जास्त करू. कारण ह्या प्रत्येक लॅबमध्ये कमीत कमी दर दिवसाला 200 अँटीजेन टेस्ट आपण ठेवणार आहे. पण दररोज जर ठेवल्या आणि 2000 जर टेस्ट आपल्या वाढल्या बरोबर तर नॅचरली काही प्रमाणामध्ये टेस्टची संख्या वाढली लागते. त्याच्यासाठी सीसीसी आधी पुढची व्यवस्था करून ठेवली पण समाजामध्ये त्यातून आता मेसेज जाऊ नये की संख्या खूप वाढते आणि काही चिंताजनक परिस्थिती निर्माण होते. तर आपल्याला हे महत्त्वाचं संख्या वाढली तरी काही फरक पडत नाही. उलटे ते लोक आपल्या तपासणीच्या क्षेत्रामध्ये येत आहेत त्यामुळे आपल्याला उपचार करण्याचं आपल्याला माहिती होऊन जाते आणि मृत्यू होण्याचं प्रमाण त्यातून आपण कमी करू शकतो. जे पॉझिटिव्ह होते त्यांचं पुढचं सर्व नियोजन जे आहे त्याची कॉर्पोरेशनने पूर्ण व्यवस्था केलेली आहे आणि वाढणाऱ्या संख्येसाठी तरी आपण
नियोजन केलेलं आहे. तर त्यांनी सर्व लिहिलेलं आहे की हे लोकांना आपल्याला समजून सांगावं लागेल की संख्या वाढली तरी घाबरण्याचं कारण नाही. दुसरा मुद्दा मला आपल्याकडनं समाजामध्ये जी अपेक्षा आहे की काही ठिकाणी जे सर्वेक्षण पत्र आपल्या जात आहे किंवा अँटीजन टेस्टिंगसाठी कंटेनमेंट झोनमध्ये काही आमच्या महिला कर्मचारी गेला आहे, काही ठिकाणी त्यांना थोडे मार आणि ते प्रकार झाले. एका ठिकाणी घरात कॉन्टॅक्ट टेस्टिंगसाठी व्यक्ती गेली, आमचे डॉक्टर गेले, महिला डॉक्टर गेल्या, तर घरच्या लोकांनी महिला डॉक्टरच मारली की आमच्या घरी का आमच्या घरात पॉझिटिव्ह टेस्टिंग बघायला काय आलं नाही. तर थोडे असे प्रकार घडत आहेत. पोलीस विभाग पूर्ण कारवाई करत आहे, पण तरी समाजामधनं अशा लोकांवरती थोडा दबाव आपल्याला निर्माण करावा लागेल आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना कुठे त्रास होणार नाही याचं आपल्याला थोडंसं त्यांना पाठबळ द्यावा लागणार आहे. आजच्या कार्यक्रमानिमित्त आमचे नाशिकचे पालकमंत्री दिव्य साहेब, त्यामुळे आम्ही स्वतः भरत असल्याने आजच्या भीतीदायक वातावरणामध्ये सर्वसामान्य माणसाला चांगलं असं जिल्हा असल्याचं काम कसं करावं अतिशय स्वतः वर्ष त्यांनी सांगितले. भारताचे पंतप्रधान माननीय आदरणीय श्री मोदी साहेब 21 मार्चला ज्यापासून लॉकडाऊन केलं भारतामध्ये, यानंतर नाशिक महापालिकेचा महापौर निर्णय 22 मार्चपासून सातत्याने आणि संपूर्ण नाशिकमध्ये जनजागरण मोहीम आणि या कोरोनाच्या संपूर्ण जागतिक महामारीमध्ये आपल्याला नाशिक शहरासाठी काय करायचं असेल त्यांचे सर्व सगळ्या अधिकारी महापालिका आयुक्त करण्याचे प्रयत्न आणि सातत्याने अत्यंत करत आलो आहे. नाशिक महानगरपालिकेचं कामकाज करताना एक एक दिवस आमचा असा गेला आणि त्या रोडांच्या बाबतीत काहीतरी संपूर्ण महामारीमध्ये कार्यक्रम करण्यासाठी एवढे प्रयत्न केले नाही. आजच्या नितीन गोडोच्या संपूर्ण कार्यक्रमांचं मला असं सांगायचं तुमच्या सर्वांनी सांगायला परवा युवडॉट नावाची कंपनी सीमाच्या 15 वाड्यामध्ये जी राहिली होती आणि त्यांनी मागच्या 2 महिन्यामध्ये संपूर्ण धारांमध्ये हा युवडॉटचा कार्यक्रम राबवला. एक लांका चांबडा कळचा डॉट भारतीय जैन संघटना फोर्स मोटर्स आणि नाशिक महानगरपालिकेच्या सहकार्यानं नाशिकमध्ये मिशन झिरो हा कोरोनाला आवर घालणारा प्रतिबंध करणारा असा कार्यक्रम त्यांनी आखलेला आहे, सुरू करत आहे आणि त्यासाठी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय शांतीलाल गुहा, खासदार भारतीताई पवार, सीमाताई हिरे एक अतिशय चांगला कार्यक्रम सार्वजनिक हिताचा
भारतीय जैन संघटना महानगरपालिकेच्या माध्यमातून राबवतो. आज एक चांगली बातमी आली की ऑक्सफर्डने वैक्सीन जे आहे लस शोधण्यामध्ये यश मिळवले आणि हजारो लोकांवर त्याची प्रायोगिक चाचणी सुरू आहे. हे तर खरंच आहे. जोपर्यंत त्याच्यावरचं त्याला प्रतिबंध करणारं वॅक्सिन लस ही सापडणार नाही, त्याचबरोबर ज्याप्रमाणे झाला ताप आल्यानंतर आपण टोचून घ्या अमुक घे तमुक घ्या तेवढ्या सहजपणे आमचे औषध पण आपल्याला ताबडतोब उपयोगी पडतो, अशा प्रकारचं औषध तरुणावर जोपर्यंत सापडत नाही झाला करोनाचा एक गोळी घेता वेळ असते आणि दुसऱ्या दिवसाबरोबर काय प्रॉब्लेम. ही परिस्थिती जोपर्यंत जगामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत तुमची ही लढाई तुम्हाला सुरू ठेवावी लागेल. तोपर्यंत आज इकडे आज तिकडे 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 कुठे दिसतात आता मतभेद असू शकते पण गावागावामध्ये आहे. शहरामध्ये सुद्धा एका विशिष्ट ठिकाणी होतं सगळ्या ठिकाणी आहे. कम्युनिटी स्प्रेड म्हणतात तो कशाला म्हणतात. माझ्या मते जे काय मला जे समज की हा पझरला आहे आतमध्ये गेला आहे असं लोक, त्यामुळे आपल्याला काम सुद्धा तेवढ्या जबाबदारीनं आणि कष्टाने करावं लागलं आणि लोकांच्या सहकार्याशिवाय याच्यावर आपण कंट्रोल करू असं मला वाटतं. लोकांचं सहकार्य पाहिजे, ते अगदी स्वतःहून पुढे येऊन चाचणी तपासणी करून घेण्यापासून तर डॉक्टर्स सांगतील ते औषध घेणं आणि शासन आणि महानगरपालिका सांगेल त्याप्रमाणे तुमचं ते मुखपट्टी लावा, सॅनिटायझर्स वापरा, अंतर ठेवा, शारीरिक अंतर ठेवा, फिजिकल डिस्टन्स, ह्या सगळ्या गोष्टी आपण जोपर्यंत पाळत नाही तोपर्यंत यश मिळणार नाही. ॲम्ब्युलन्स लोकार्पण झाले काय BJSN जे आहे चांगलं काम करत आहेत. शांती लहान मोठा यांची जी संघटना आहे भारतीय जैन संघटना फोर्थ मोटर आणि महानगरपालिकेच्या वतीनं या 20 ॲम्ब्युलन्सेस जे आहेत त्या बसेसचे आहेत आज आम्हाला लागणार आहेत आणि त्याच्यामध्ये डॉक्टर्स असणार आहेत औषधं असणार आहेत आणि प्रत्येक मोहल्यात जाऊन त्या ठिकाणचे ऑक्सिमीटर त्याच्यानंतर ताप आहे की नाही आणखीन काही लक्षण आहे काही शोधून काढून कोरोना पेशंट शोधण्याचं काम एसएमई मंडळी करणार आहे. राज्यभर दुरुस्त करण्याचा विचार करायचा.